नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, पुण्यात सभापेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे। शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। आज धंगेकरांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे। रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या फ्लेक्सवरून थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते। पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर आता पोलिसात या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना ते बोलत होते। ते म्हणाले, राज्यात ऊसाची व शेतीची चांगली परिस्थिती असताना कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे। त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आता जो मुद्दा मांडला त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री मागणी केलेली आहे। आज शेतीचं सगळीकडे चित्र चांगलं आहे, ऊसाची परिस्थिती चांगली आहे, पिकाची परिस्थिती चांगली आहे, ती अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालण्याची आवश्यकता। सगळीकडे शेतीचं चांगलं चित्र असताना कांद्याच्या बाबतीमध्ये जे काही आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, नाराजीची भावना आहे, ती तातडीनं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दूर करून या संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे येण्याची आवश्यकता आहे। भुजबळ सर, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात 6,383,97,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 1,014,00,000,00,000 तरतूद करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन 2022-23 या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडल्या। या मागण्यांवर येत्या 2 आणि 3 मार्च रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील। राज्याचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प 9 मार्चला सादर होणार आहे। आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुरवणी मागणीतील तरतुदी नियंत्रणात ठेवल्या आहेत। एकूण पुरवणी मागण्यांपैकी 4,673 कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या, तर 1,710 कोटींच्या मागण्या या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत। विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सभागृहात रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी सभागृहात प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। अजित पवार यांनी सभागृहात पंढरीनाथ आंबेकरच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जाहिरातीच सभागृहात दाखवल्या, त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले होते। जाहिराती दाखवताना अजित पवार म्हणाले, ज्याने नीच कृत्य केलं त्याने तुमच्या वरिष्ठांसोबत जाहिराती लावल्या आहेत। सरकारने SIT स्थापन केली आहे, त्यावर अजिबात दबाव येऊ देऊ नका असे फोटो लावल्यामुळे शंका उपस्थित होते, त्यामुळे तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे। हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं दिसतं। आपण पत्रकारांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघतो। शशिकांत वारिशेंच्या कुटुंबियांना शासनाकडून काही आर्थिक मदत करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरीचे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू आहे अशी शंका येते। आपण पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि रिफायनरी संदर्भात तुमची भूमिका काय आहे
असा प्रश्न अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, मीडियाचं लक्ष लागलेलं आहे आणि जर अशा प्रकारे जर कोणी विरोध करतो विरोधी लिहितोय म्हणून त्याचा पूर्व नियोजित कट जर पंढरीनाथ आंबेडकर सारखा व्यक्ती करत असेल आणि ते अशा प्रकारचा अपघात घडून आणत असेल तर त्या संदर्भामध्ये कुणीच मग विरोधी आवाज उठवण्याच्या करता पाय धरणार नाही आणि हे लोकशाहीला घातक आहे, आपल्या मीडियाला पत्रकारितेला ते अडचणीत आणणार आहे। आपण किती पण कायदे केले काय केले तर कायद्याचा काय उपयोग आहे, ते शेवटी गाडीचा अंगावर घालून त्याला फरफटत मारणार असेल तर कायदा काय करणार आहे, तरी पण कायदा केला पाहिजे, नाही तर पुन्हा म्हणतील अजित पवार असं म्हणलं म्हणजे कायदा करायचा नाही का, कायदा जरूर केला पाहिजे पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी न राहता कुणाचाही काही त्याच्यामध्ये अर्थार्थी संबंध न येता ही जाहिरातबाजी केली त्याच्याही बद्दल त्या पोलीस अधिकाऱ्यांनी दबावाला न बळी पडता हे सगळं करण्याच्या बद्दलच्या सूचना गृहमंत्री या नात्याने आपण देणार का। नाशिक जिल्ह्यात कांदा दरातील घसरणी संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद ठेवत आज सकाळपासून आंदोलन सुरू केले। पालकमंत्री आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतल्याने सायंकाळपर्यंत लिलाव ठप्प झाले, यामुळे सुमारे 1.5 कोटींची उलाढाल ठप्प झाली। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे लासलगावी दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करत या प्रश्नी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन दरा प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले, त्यानंतर त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यानंतर उपमुख्यमंत्री उठले आणि त्यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे। संसदेतील शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोऐवजी एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत। आज सत्ता संघर्षावरील सुनावणी याच आठवड्यात संपणार आहे अशी माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे 8 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येणार आहे। सुनावणी दरम्यान घटनापीठाने मोठी अपडेट दिली आहे। याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचे आहे असे महत्वपूर्ण वक्तव्य आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान केले। शिंदे गटाने परवापर्यंत आपला युक्तिवाद पूर्ण करावा असे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, सीमावाद यांसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरले। यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी साधू संतांच्या अपमानावरून सरकारला चांगलेच फटकारले। अजित पवार म्हणाले, तुकाराम महाराज यांच्याविषयी अपशब्द हा महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही। बागेश्वर महाराज याने जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल नागपूरमध्ये गरळ ओकली, बेताल वक्तव्य केले, महापुरुष तर झालेच झाले आता साधू संतांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संत साहित्यांचा अभ्यास नसताना मनात येईल त्याप्रमाणे कोणी संतांचा अपमान करणार असेल तर सरकारने याची दखल घ्यायलाच हवी, मात्र सरकार शांत आहे, महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे असे अजित पवार म्हणाले। कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे हे शनिवारी ग्रामीण रुग्णालय येथे भेट देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी उपस्थित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत परिचारिकेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून
विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत मंगळवारी दिनांक 28 रोजी सकाळपासून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे। दरम्यान तहसीलदार बोर्डे यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदा 24 एप्रिल रोजी त्याचा 50वा वाढदिवस साजरा करणार आहे। या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून सचिन तेंडुलकर यांना खास भेट देण्यात येणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांचा भव्य पुतळा उभारणार आहे। याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून घोषणा केली आहे। वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणारा सचिन तेंडुलकर यांचा हा पहिलाच पुतळा असणार आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पद धोक्यात आलं आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या संबंधीचं सुतवाच केलं। शिवसेना पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आलेले असताना विरोधी पक्षनेते कसे राहू शकतात असा सवाल प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना विचारला। उद्या सभागृहात हा मुद्दा उचलून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दिल्लीच्या राजकारणातून मनीष सिसोदिया यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून राजीनामा स्वीकार। कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले तर कांद्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना रडवले। नवी मुंबई APMC घाऊक बाजारात किलो मागे 5 ते 8 रुपयांची घसरण झाली आहे। अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये मानधन वाढवून मिळणार। अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे। कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन सुरू करणार। अंगणवाडी सेविकांना मोबाईल देखील दिले जाणार आहेत। औरंगाबादहून शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचा लॉंग मार्च कायगाव टोकाईतील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकापासून निघाला। लॉंग मार्च आज संध्याकाळी मुंबईत धडकणार। वन्य जमीन प्रश्न, गावरान जमीन प्रश्नांवर आज मुख्यमंत्री तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज युवती सेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते। स्वयंरोजगार मेळाव्यात युवकांना दिले जाणार प्रमाणपत्र। मुख्यमंत्र्यांचे नाना पटोले यांना उत्तर, सरकार संवेदनशील आहे, यामुळे शेतकऱ्यांना 12,000 कोटी दिले। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।